चलू लक्ष देतील इकडे 100 मीटर रिले नागपूर विभागातर्फे विभागीय क्रीडा स्पर्धा गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात पहिल्यांदा होत आहे। आपण पाहू शकता हजारो संख्येने इथे विद्यार्थी विद्यार्थिनी आलेले आहेत आणि विविध प्रकारचे क्रीडा स्पर्धाचा लाभ घेत आहेत। आमच्या सोबत विभाग जिल्ह्यातील 100 मीटर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आहेत। सर काय सांगणार, आपला देवरी शहरात पहिल्यांदा विभागीय क्रीडा स्पर्धा होत आहे। अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नियंत्रणाखाली देवरी येथे प्रथमतःच आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आणि या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये जवळपास 3000 विद्यार्थी खेळाडू आणि 500 क्रीडा शिक्षक हे झालेले आहे, सहभागी झालेले आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण सोहळ्याला त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी 500 कर्मचारी आमचे विविध प्रकल्पातील कार्यरत आहे। या प्रकल्प विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेची सुरुवात 2 तारखेला झालेली आहे। या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्याकरिता आम्हाला सर्वप्रथम तालुका क्रीडा संकुलचं हे क्रीडांगण बनवावं लागलं। 15 दिवस आमचे क्रीडांगण बनवण्यात गेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण बनलेलं आहे आता, जे देवरीवासियांसाठी नंतर पुढे कामात येणार आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था 3500 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करणे हा सर्वात मोठा टास्क आमच्यासाठी होता, परंतु आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वांनी मिळून एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या नवीन बिल्डिंग, त्याचप्रमाणे कन्या आश्रम शाळेच्या मुलींचे खाली वसतिगृह येथे 2 ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे नियोजनबद्ध विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली। त्याचप्रमाणे ग्राउंडवर येण्यासाठी, कारण 10 किलोमीटर बोरगावचं अंतर आहे, तर ग्राउंडवर येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था आम्ही विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे। एसटी महामंडळाच्या बसेसनी वाहतूक विद्यार्थ्यांची होत आहे, विद्यार्थ्यांची ग्राउंडवरच आम्ही नाश्त्याची आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे। मागील 15 वर्षापासून या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये भोजन समितीमध्ये जे अनुभवी असलेले कर्मचारी आम्ही याच्यात घेतले आहे, त्यांनी अतिशय सुंदररित्या अतिशय स्वच्छता ठेवून हे भोजनाची व्यवस्था इथे विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे। इथेच ग्राउंडवर आम्ही विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता 7:30 वाजता, दुपारचं जेवण 1 वाजता आणि संध्याकाळचं जेवण 7:30 वाजता असे आम्ही इथे भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांची केली आहे। प्रथम दिवशी उद्घाटन झालं, यामध्ये पथसंचलन झाले होते, आम्ही एक झाकी दाखवली जे प्रकल्प कार्यालय देवरीद्वारे मिशन शिखर सुरू आहे, मिशन शिखरच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी आता कसे शैक्षणिक क्षेत्रात पुढे जात आहेत ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे आमच्या नवही प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांद्वारे त्यांचे जे समूह आहेत त्यांचं पथसंचलन अतिशय उत्कृष्ट सोहळा पार पडला आणि काल जी 3 तारीख होती 3 तारखेला प्रत्येक प्रकल्पाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित झाला होता। अतिशय चांगला असा आणि लयबद्ध आणि त्यामध्ये सुसूत्रता जी राहते विद्यार्थ्यांमध्ये, जी बॉडी लँग्वेज राहते ती अतिशय चांगली होती विद्यार्थ्यांची आणि अतिशय सुंदर आदिवासी संस्कृतीवर आधारित असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला आणि आज सर्व जवळपास सर्व सामन्यांचे फायनल मॅचेस सुरू आहे आणि भामरागड प्रकल्प, अहेरी प्रकल्प, गडचिरोली प्रकल्प आणि देवरी प्रकल्प याच्यात अतिशय चुरशीचे सामने सुरू आहे। मी सर्वच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय बेस्ट आपलं या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान द्यावं आणि देवरीवासियांना सुद्धा मी या क्रीडा स्पर्धेकरता धन्यवाद देतो, सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा धन्यवाद देतो, कारण त्यांनी या क्रीडा स्पर्धेचं कव्हरेज घेतलेलं आहे, देवरीवासियांनी आम्हाला सर्वांना सहकार्य केलेलं आहे, पोलीस विभागाने मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं आहे, आरोग्य विभागाने सहकार्य केलं आहे, नगर परिषदने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे या क्रीडा स्पर्धा आम्हाला व्यवस्थितपणे पार पाडता आल्या। नेहमी आपण विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम येत गाभत असतात, काय सांगणार आहात? हो, आम्ही मागच्या 2 वर्षापासून थोडे नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे। आता कुठं आम्ही रस्त्यावर उभं झालं आहे असं आमचं चालणं पण सुरू व्हायचं आहे। आम्ही आमचे मागल्या 2 वर्षापासून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला विद्यार्थी जायला लागले आहे,
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला विद्यार्थी जायला लागले. कालच नॅशनल लॉ इन्स्टिट्यूटची क्लॅटची परीक्षा होती, आमचे 27 विद्यार्थी काल जाऊन परीक्षा देऊन आले, त्याच्यात पण रिझल्ट येईल असे मला विश्वास आहे. त्याचप्रमाणे आता आम्ही NDAची तयारी करत आहे जानेवारी महिन्यापासून. आमच्या मिशन शिखरमध्ये काही विद्यार्थी आहे ज्याला NDAला जायचं आहे, NDAची आम्ही तयारी करत आहे. आमचे यावर्षी 32 विद्यार्थी जवळपास गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये लागले आणि काही तर खेळाच्या कोट्यातून लागले आहे, त्यामुळे आज विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. या खेळाच्या माध्यमातून जर अभ्यासाची जोड विद्यार्थ्यांना राहिली तर सर्व विद्यार्थी आमच्या स्वतःच्या पायावर उभे राहतील. आता डिफेन्स डिफेन्सच्या आणि वेगवेगळ्या फोर्सच्या जवळपास 26,000 जागा निघालेल्या आहे. हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे, त्यांनी या संधीचं सोनं केलं पाहिजे असं मला वाटते. विभाग प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि त्यांची वैयक्तिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि जे विभाग करते विभाग करत आहे आणि पुढे करत पण राहील. पण विद्यार्थ्यांनी त्या दिलेल्या संधीचं सोनं करणं त्यांच्या हातात आहे, तर म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना म्हणेल का ज्या संधी आपल्याला मिळत आहे, भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिले आहे त्या अधिकाराअंतर्गत आपल्याला संधी मिळत आहे, त्या संधीचं सोनं त्यांनी केलं पाहिजे. नक्कीच या विभागीय क्रीडा स्पर्धा देवरीत पहिल्यांदा होत आहे आणि नक्की याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होणार आहे. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.